आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर के कई किसानों को लेकर माजी आमदार दिलीप माने पहुंचे महावितरण के कार्यालय, जहां पिछले कई महीनों से बिजली कनेक्शन को लेकर किसानों और महावितरण में विवाद चल रहा है। कभी महावितरण वाले खेतों की बिजली कट कर जाते हैं, जिस कारण फसलों को पानी ना मिलने से किसानों का नुकसान हो जाता है। इसलिए आज आमदार दिलीप माने समेत कई किसान महावितरण कार्यालय में ही बैठ गए हैं। पूर्ण कल्पना आहे आमचं, एकच आहे की मागच्या वेळेला पण भेटलो, मला एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही तरी आम्ही लोकांना बिलं भरावं सांगितलं। आमचं कर्तव्य आम्ही बिलं भरले। आपण 3,000 म्हणलं, कोण 5 भरलं, कोण 8 भरलं। आता पूर्णपणे लाईटचं कनेक्शन कट करायची मोहीम चालू, ती ताबडतोब थांबावं एवढं आमची इच्छा आहे। सगळे भाषणं करायचं आणि सगळे गोंधळ घालायचं काय हरकत नाही। जोपर्यंत तुम्ही हे आदेश खाली देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही, शांततेनंच बसतो। ओके सर, जास्त कसं तुम्ही चांगले अधिकारी आहेत, आम्हाला नेहमी सहकार्य करतात, आम्हाला काय फार गोष्टी करायच्या नाही। फक्त एवढंच आहे की खाली आदेशच्या कनेक्शनचा मार्च एंड उसळ गेलेले नोव्हेंबर मध्ये तुम्ही आले, ऑक्टोबर टू नोव्हेंबर मध्ये आलो असेल। मी अजून असेल सर, एकूण माझ्या आयुष्यामध्ये एमएससीबीला 50 वेळा आले, अजून येण्याची मला अजून उद्या येईन परवा येईन आल्यापासून सांगतो। एकदा नोव्हेंबर मध्ये आले होते तर त्यावेळेस आपलं काय ठरलं होतं की आपण सध्या काही शेतकरी आपले पैसे भरू शकत नाही। त्यावेळेस माझे आपलं म्हणणं काय होतं, त्यावेळेस की चालू 2-3 बिल भरा, पण आपण त्यावेळेस काय भरू शकत नव्हतं, कारण ऊसाचे पेमेंट आलेले नव्हते, कारखाने चालू झाले नव्हते, बऱ्याच गोष्टी त्यावेळेस होत्या। तर त्यावेळेस आपण काय बोललं की सध्या एक एक बिल आपण तात्पुरतं भरून घेऊ, नंतर मार्च मध्ये आपण तुमचे बिल भरून घेऊ। अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल आले, कुणाला 70,000 आले, कुणाला 60,000 आले, कुणी 1,00,000 रुपये आले। आता साहेब उसे गेले, अजून शेतकऱ्यांची पेमेंट मिळाले, ज्वारीची रास चालू आहे पण ज्वारीला भाव नाही, काढणीला मोठ्या प्रमाणात लोकच नाही आहे आणि कुठलंही उत्पादनाचं साधन नाही आहे, कशालाच भाव नाही। तर आमचं म्हणणं आहे की असं असे मार्ग आपण असा काढू की पूर्ण थकबाकी भरण्यापेक्षा फक्त चालू बिल भरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे DPYs येईल त्या पद्धतीने आपण भरून घ्यायचं। सर कसं आहे, ज्याची 3 हॉर्सपॉवरची मोटर आहे तिथं 5 हॉर्सपॉवरची मोटरने बिल चालू करायला सांगायला।